धडगाव तालुक्यातील भुषा येथे मंगळवारी नर्मदा नदीत बंदिस्त बोट बुडून 5 जणांना जलसमाधी मिळाली तर 38 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मकर संक्रांतीनिमित्त भुषा पॉईंटवर आंघोळीसाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी हा प्रकार घडला. या मृतांमध्ये 4 बालक व 1 महिला आहे. तेलखडी येथे राहणारे भूपेंद्र पावरा, गीता पावरा, लक्ष्मी पावरा, तुलसी पावरा व मानू पावरा यांचा बुडून मृत्यू झालाय. बोड्या पावरा यांची प्रकृती गंभीर आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यासह गुजरातमधील भाविक भूषा येथे आले होते. बंदिस्त बोटीत 60 पेक्षा अधिक भाविक बसून नदी पुजनासाठी निघाले होते. काही जण टपावरही होते. काठापासून काही अंतरावर ही बोट उलटली. आजूबाजूच्या नागरिकांनी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण बोट पूर्णपणे बुडाल्यानं यात 5 जणांचा मृत्यू झालाय. रवी जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.